महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय ठरलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाडक्या बहिणीच्या थेट खात्यामध्ये तिसरा हप्ता जमा झाला असून त्याचा आनंद, सुख आणि समाधान लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून येतोय. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना हे एकनाथ शिंदे यांचं अत्यंत महत्वाकांक्षी पाऊल. याशिवाय त्यांनी महिला सशक्तीकरण आणि सक्षमीकरणासाठी तसेच नारी शक्तीला मोठी ताकद मिळवण्यासाठी अनेक योजना राबवल्या आहेत. महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील महिलांशी संपर्क साधला असता लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता खात्यात जमा झाल्याचे अनेक माता बहिणींनी सांगितलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या लाडकी बहीण योजनेवर महिला प्रचंड खुश असून हाच मुख्यमंत्री पुन्हा पुन्हा मिळावा असा आशीर्वाद देत आहेत. खेड्यातील तसेच दूरवरच्या डोंगराळ भागातील महिलांना आर्थिक टंचाईला नेहमीच तोंड द्यावे लागते. मुलांच्या शाळेच्या फिया, शालेय पुस्तके, वह्या यांची खरेदी किंवा शेवटच्या क्षणी घरातील अडचणी यासाठी पैसे हाताशी लागतात. खात्यात पैसे जमा झाल्यामुळे अनेक किरकोळ अडचणींवर मात करता आल्याचे महिलांनी सांगितले. ही योजना सुरू असताना शिंदे सरकारला खूप अडचणी आल्या. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केल्यानंतर राज्यातील विरोधकांनी त्यात खोडा घालण्याचा मोठा प्रयत्न केला. काँग्रेस पक्षाने तर कोर्टात धाव घेतली, तर इतर विरोधकांनी खोटा नॅरेटिव्ह पसरवला. पण कोर्टानेच या विरोधी पक्षांचे तोंड बंद केले असून योजनेसाठी मान्यता दिली. या योजनेअंतर्गत प्रत्येक महिलेला दर महिन्याला 1,500 रुपये मिळणार आहेत. एकनाथ शिंदे यांच्या सरकारने पूर्ण वर्षाची रक्कम यासाठी बाजूला काढून ठेवली आहे. महिलांचे सर्व हप्ते व्यवस्थित आणि वेळेवर जमा होतील याची खात्री आता महिलांना पटली असून आगामी निवडणुकीत हेच सरकार सत्तेवर यावे अशा शुभेच्छा आणि सदिच्छा महिला देत आहेत. यावर आता तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा. धन्यवाद.